आई बापाचा विरोध होतो, शक्य आहे ते होणार, अजून तर जास्त होणार, कारण की 10-15 अर्थ कमवा, काम कमवा, पुरुषार्थ आहेत, ऋषी मुनींनी सांगितलेले आहेत, कमवलेच पाहिजे. जेव्हा तुम्हाला कळेल की अर्थात आनंद नाही, अर्थ आल्यानंतर, कामात आनंद नाही, काम भोगल्यानंतर, मग तुमच्या मनात आपोआप जिज्ञासा तयार होईल, आनंद कशात आहेत, मग तुम्ही मुक्ततेच्या दिशेने वाटचाल कराल, तो परमार्थ आहे. मिळालेलं काहीच नाही, आकर्षण सगळे नाही जमणार. म्हणून मनुष्य जीवन अप्रतिम आहे, आनंदी आहे. माऊली व्यंग करतात, परलोकाचं काय घेऊन बसलास, कशाला परलोकाबद्दल विचारतोस, व्यंग आहे बर, ज्ञानोबर आहे. जयाचे अहिक धड नाही, तयाचे परत्र पुसुसी काय. जो मनुष्य जन्माला येऊन या जगात आनंदी जगू शकला नाही, जयाचे अहिक, चांगलं शब्द नाही वापरलं बर का, धड शब्द वापरलाय. नाही चांगलं निदान धड तरी असाव. मराठीतला खूप गोड शब्द आहे बर, ज्ञानोबरांच्या शब्दाकडे माझं थोडं लक्ष असत, बारीक. चांगलं म्हणजे चांगलंच शब्द आहेत. एखाद्या मुलीला विचारा तुम्ही, नवरा चांगला आहे का, धडाचा नाही. शब्दाचा प्रयोग पहा, चांगला हा लांबचा विषय आहे, धड नाही. धड शब्दाचा अर्थ मिनिमम सुद्धा नाही. एखादं घर असेल, एखादं बोलणं असेल, धड शब्द वापरला जातो. कमीत कमी धडाचं तरी बोलावं. चांगलं नाही बोललं कुणी एखादा माणूस तर काय म्हणतो, धड तरी बोल, चांगलं कमीत कमी. चांगल्यातला सगळ्यात लहान शब्द म्हणजे धड आहे, मराठीची विशेषता आहे धड. तो शब्द ज्ञानोबराय या जगासाठी वापरतात. मनुष्य जीवनात येऊन आनंदी नाही जगला, ठीक आहे, धडाचं तरी जग. जयाचे अहिक धड नाही, चांगला शब्द नाही, धड नाही. अशा मूर्ख माणसाच्या बद्दल तयाचे परत्र पुसुसी काही, हे व्यंग आहे. सुंदर पृथ्वीवर जन्म येऊन मानवासारखं शरीर प्राप्त होऊन बैलासारखा राबला. पुढचे शब्द फार विचित्र आहेत, रुक्मिणीचे शब्द आहेत. अशा माणसाबद्दल काय बोलावं, जयाचे आहे तो कोण आहे हे महत्वाचं नाही आहे. शब्द आहे का, व्यंग आहे. म्हणून तरुण पिढी कमीत कमी हे जीवन चांगलं करण्याचा प्रयत्न करते. आई बापाचा विरोध होतो, शक्य आहे ते होणार, अजून तर जास्त होणार, कारण 10-15 वर्षामध्ये जग इतकं बदललेलं आहे की ते म्हाताऱ्या माणसाच्या लक्षातच येत नाही. इलेक्ट्रॉनिक जग आहे, विज्ञानाचं युग आहे, झपाट्यानं परिवर्तन होतं. 15,000 किलोमीटर अमेरिकेतला माणूस बिना पैशाचं फोनवर बोलतो, फार मोठी टेक्नॉलॉजी ती. आणि जे जुने लोक आहेत त्यांच्या डोक्यात बसत नाही बदललेलं जग कसं आहे. म्हणून नवीन जग पहा, खाणं पिणं राहणं उत्तम, पैशावर विश्वास, ही चांगली गोष्ट आहे, चांगली बाब आहे. मिळणार काय नवीन पिढीमध्ये, मिळणार काय हे कळल्याशिवाय काम करत नाही. तसं परमार्थ सुरू करताना सुद्धा हे ठरवा, मिळवायचं काय ज्ञानेश्वरीतून, मग ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी आनंदच देणार, ज्ञानच देणार आनंद. व्यक्ती नाही, माझा मुद्दा लक्ष, व्यक्ती नाही, गुलाम करत नाही ज्ञानेश्वरी, गुलामीतून मुक्त करते. तुम्हाला कळायला लागलं ना तोच तुमचा मुक्तपण आहे. मी संतांचं खंडन करतोय असं चुकीचं समज डोक्यात घेऊ नका, गैरसमज व्हायचा. गुरु वेगळा, गुरुला आदर द्यावाच लागत नाही, आपोआप मन झुकतो तो गुरु. आदर देणं हे कृत्रिम आहे, सभ्यता आहे. मोठा माणूस घरामध्ये आला, आदराने झुकला जात नाही, सभ्यता म्हणून झुकला जातो, ही चूक आहे, ही संस्कृती आहे आपली. पण आदर दिल्यामुळं तो मोठा आहे असा त्यांनी गैरसमज करू नये. वयानं मी मोठा आहे,
म्हणून पाया पडलेल्या वयानं, ज्ञानानं नाही. ज्ञानानं पुढची पिढी किती हुशार आहे, किती महान आहेत, झपाट्यानं पुढं किती फास्ट आहेत, सगळे काम करतात. हा मानसिक दृष्ट्या आनंदी नाही आहेत, मानसिक समस्या वाढल्यात, म्हणून तर ज्ञानेश्वरी आहेत.